चंदगडच्या युवकांचा कोगनोळी जवळ अपघात, कारचा चक्काचूर. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरती पाटील मळा नजीक असणाऱ्या उतारा शेजारी चारचाकी गाडीचे चाक निघाल्यामुळे गाडी पलटी होऊन अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती कोगनोळी ग्रामीण आउटपोस्टचे एएसआय एसए टोलगी यांनी दिली. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून समजलेली माहिती अशी की दुपारी 1:15 दरम्यान चंदगड येथून चारचाकी कार घेऊन कोल्हापूरकडे दिलीप फडके व अजित कदम जात होते. अचानकपणे गाडीचा टायर निघाल्यामुळे गाडी 3-4 पलटी होऊन दुभाजकाला धडकून पुन्हा सर्व्हिस रोड शेजारी पलटी होऊन पडली होती. यावेळी गाडीमध्ये असणारे काजूबी अपघातस्थळी सर्वत्र पडले होते. नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी काजूबी गोळा करण्यामध्येच स्वतःला झोकून दिल्याचे दिसून आले. या अपघातामध्ये 2 युवक किरकोळ जखमी झाले असून चारचाकी वाहन मात्र पूर्णतः चक्काचूर झाल्याचे दिसून आले. याबाबत कोणताही गुन्हा नोंद झालेला नसल्याची माहिती एएसआय एसए टोलगी यांनी दिली.